हनुमान जयंतीच्या निमित्तानं खासदार नवनीत राणा यांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि अमरावतीमध्ये हनुमानाची मूर्ती बसवली जाणार आहे. मूर्तीची प्रतिकृती राणा दाम्पत्याच्या घरी दाखल झाली आहे. या हनुमानाच्या मूर्तीसमोर राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणारे. ठाकरे सरकार गेल्यानंतर 111 फुटाची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प राणा दाम्पत्यानं केला होता. अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात 10 एकर जागेमध्ये देशातील भव्य अशी 111 फुटाच्या मूर्तीचं लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. दहा एकरामध्ये हनुमान चालीसा वाचण्यासाठी जो मंच बनवणार आहे तोसुद्धा जवळपास 1000 लोकांचा राहणार आहे. आणि हनुमान चालीसा त्या ठिकाणी 5 वेळा हनुमान चालीसाचं पठण हे रोज त्या ठिकाणी होईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे